आज आपण इयत्ता सातवीचं दुसरं प्रकरण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णांक संख्येचा गुणाकार भागाकार कसा करायचा ते आपण बघणार आहोत। आता पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, तर सगळ्या ऋण शून्य आणि सगळ्या धन संख्या यांचा मिळून पूर्णांक संख्या तयार होतात। संख्यांचे प्रकार तुम्हाला माहित आहेत, नैसर्गिक संख्या म्हणजे एकापासून सुरू होतात, एक दोन तीन चार पुढे अनंत आहेत। पूर्ण संख्या म्हटलं की शून्यापासून चालू होतात आणि पूर्णांक संख्या म्हटलं की सगळ्या ह्या शून्य धन आणि इकडे वजा एक वजा दोन वजा तीन, तर यांची बेरीज वजा बाकी कशी करायची हे आपण गेल्या इयत्तेत बघितलेलं आहे। एक उजळणी म्हणून बघूया, बघा इथे पहिलं गणित, पाच अधिक सात ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बारा येते। दहा वजा पाच अधिक दहा वजा पाच जर असेल तर तुम्हाला माहिती आहे चिन्ह विरुद्ध जर असतील तर आपण काय करायचं, वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। दहातून पाच गेले म्हणजे पाच उरतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक पाच येईल। वजा चार अधिक तीन चिन्ह विरुद्ध आहेत, मग चारातून तीन गेले म्हणजे एक उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे चाराचं चिन्ह म्हणजे वजा एक उत्तर येईल। जर दोघांना समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला जे समान चिन्ह आहे तेच द्यायचं, म्हणजे वजा सात वजा दोन सात आणि दोन नऊ आली बेरीज आणि ह्या दोघांना चिन्ह वजा वजा आहे म्हणून वजा चिन्ह ठेवायचं। पाचव्या गणितामध्ये वजा आठ अधिक तीन आठ आणि तीन, बघा दोघांना सारखी चिन्ह आहेत पण ह्या दोघांची इथे वजाबाकी करायची आहे, म्हणजे आठामधून तीन गेले तर उत्तर येतं पाच। इथे लक्षामध्ये तुम्ही म्हणाल सर समान चिन्ह म्हणजे बेरीज का नाही गेली, पण ह्या दोघांच्यामध्ये इथे वजाबाकी करायला सांगितलेली आहे। आता इकडे बघा अधिक आठ आणि वजा तीन त्यांची वजाबाकी करायची, मग हे वजा वजा जे आहे ते अधिक होतं म्हणजे आठ अधिक तीन उत्तर येणार अकरा। तर अशा पद्धतीने आपल्याला ही उजळणी झाली। आज आपल्याला गुणाकार कसा करायचा ते आपण बघणार आहोत। तर गुणाकाराचे काही नियम आहेत, ते नियम पहिल्यांदा समजून घ्या मग आपण पुढची गणितं सोडूया। बघा धनसंख्या आणि धनसंख्या यांचा जर गुणाकार केला तर उत्तराला धनसंख्याच द्यायचं। धनसंख्या आणि ऋणसंख्या असेल त्या दोघांचा गुणाकार केला तर येणाऱ्या उत्तराला ऋणसंख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे ऋणसंख्या येते। ऋणसंख्या आणि धनसंख्या यांचा गुणाकारसुद्धा ऋणसंख्याच येते। त्याच्यानंतर ऋणसंख्या आणि ऋणसंख्या मात्र धनसंख्या होते, लक्षात घ्या। बघा हे चिन्हामध्ये म्हणजे अधिक आणि दोघांना पण अधिक अधिक चिन्ह असेल तर येणाऱ्या उत्तराला अधिकचं चिन्ह, अधिक आणि दुसऱ्या ऋण चिन्ह असेल तर येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह, ऋण आणि ऋण असेल धन असेल तर येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह आणि ऋण आणि ऋण असेल तर येणाऱ्या उत्तराला धन चिन्ह, हा नियम लक्षात घ्या। बघा या उजळणीमध्ये तुम्हाला तेच दिलेलं आहे, उत्तरं दिलेली आहेत। बघा वजा पाच आणि वजा तीन वजा वजा ऋण ऋण गुणाकारामध्ये धन होतं आणि पाच त्रिक पंधरा, बघा पाच आणि दोन दहा ऋण ऋण धन झालं म्हणजे अधिक दहा। ऋण पाच गुणिले ऋण एक यांचा गुणाकार पाच गुणिले एक पाच, दोघांना ऋण ऋण चिन्ह म्हणजे धन झालं। बघा शून्याला कुणीही गुणलं तर उत्तर नेहमी शून्य येतं। वजा पाच गुणिले एक पाच गुणिले एक पाच ऋण आणि धन तर ऋण चिन्ह येणार, बघा म्हणजे वजा पाच। वजा पाच गुणिले दोन म्हणजे वजा दहा, चिन्हाकडे लक्ष द्यायले। बघा सहा वजा सहा गुणिले वजा तीन दोघांना ऋण ऋण चिन्ह म्हणजे साहित्रिक किती येणार, हे चुकलं आहे चोवीस, साहित्रिक अठरा आणि दोघांना ऋण ऋण चिन्ह म्हणजे अधिक अठरा येणार। वजा सहा गुणिले वजा दोन सहा दुणे बारा आणि दोघांना ऋण ऋण चिन्ह म्हणजे धनचिन्ह येणार, व ऋण ऋण असेल तर दोघांना धनचिन्ह द्यायचं। सहा गुणिले एक सहा, शून्याला कोणी गुणलं उत्तर शून्य, ऋण सहा गुणिले धन एक म्हणजे उत्तर येणार ऋण सहा, ऋण सहा गुणिले दोन म्हणजे उत्तर येणार ऋण बारा। पुढे बघा इकडे याच्यामध्ये सुद्धा सगळे अशीच गणितं करायची, तुम्हाला ऋण धन ऋण येणार ऋण धन ऋण येते लक्षामध्ये। पुढच्या याच्यामध्ये बघा, पुढच्या याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ऋण सात गुणिले ऋण तीन दोघांना ऋण ऋण म्हणजे धन येणार एकवीस, म्हणजे धन एकवीस। वजा सात गुणिले वजा दोन दोघांना ऋण ऋण चिन्ह म्हणजे चौदा वजा वजा अधिक होणार। वजा सात गुणिले वजा एक दोघांनाही वजा वजा चिन्ह आहे म्हणजे धन होणार सात गुणिले एक सात,
बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चिन्हांच्या मिस्टेक होतात, शून्याला कोणीही गुणलं तर उत्तर शून्यच येतं, येते लक्षामध्ये? तर या पद्धतीचे नियम वापरून तुम्हाला ह्या चौकटी भरता येतील. आता आपण सराव संच 8 बघणार आहोत आणि त्याच्याखाली त्याची उत्तरं लिहायची. सगळ्यात पहिले गणित तुम्ही एक मिनटं बघून घ्या सगळी. आता ही जर गणित तुम्ही बघितली असतील तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये बघा पहिल्याचं उत्तर काय येईल. इथे बघा, आपण इथे उत्तर मी खाली लिहिणार आहे, तर -7 × -5 म्हणजे तुम्हाला हे पहिल्यांदा क्लिअर झालं की दोघांना वजा वजा चिन्ह आहेत, त्यामुळे ह्या ह्याला धन चिन्ह येईल. म्हणजे पहिल्याचं उत्तर येणार बघा -5 × -7, जर ऋण ऋण धन होतं आणि 35 येणार, धन 35. पुढे बघा 9 × 6, ऋण आणि धन म्हणजे याचं उत्तर येणार 9×5=54, ऋण 54. आता याचं उत्तर बघा बरोबर चिन्ह देऊन खाली लिहायचं, 9 × -4, 9×36 आणि ऋण 36 येईल बघा. 8 × 7=56, इथं धन आणि ऋण म्हणजे ऋण 56 येणार. गुणाकार करताना दोघांमध्ये कोणत्याही एकाला वजा चिन्ह असेल तर वजा चिन्ह द्यायचं उत्तराला. 5व्यामध्ये बघा, इथे 124 × 1, -124 × 1, दोघांना ऋण ऋण चिन्ह आहे म्हणजे उत्तरामध्ये धन येणार, धन 124. त्यानंतर 6वा गणित बघा, इथे उत्तर याचं 12 × 12 × 7 म्हणजे -12 × -7, तर 12 × 7 गुणायचं, किती येणार बघा 12×5=62, 12×7=84, धन 84. आता इकडे बघा, ऋण ऋण धन होतं, 63×7 गुणा, 63 जर 7 गुणलं, 7×3=21, 7×7=37, 7×5=30, 7×42=44, 42×2=44, म्हणजे उत्तर येतं 441, धन ऋण ऋण धन येणार. आणि इकडे बघा, 7×15 = 105, आणि ऋण चिन्ह येणार म्हणजे -105 उत्तर येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गणितं सोडवायची आहेत. जे नियम गुणाकाराचे आहेत तेच नियम भागाकाराचे सुद्धा आहेत. बघा काय विचारलं इथे, 2 ধনপূর্ণাঙ্ক সংখ্যাঞ্চা भागाकार म्हणजे कोणत्याही 2 ধনসংখ্যা असतील तर त्यांचा भागाकार हा धनसंख्याच असतो, 2 ঋণসংখ্যাঞ্চা भागाकार धनसंख्याच असतो, सेम गुणाकारासारखं. एकाला धन आणि एकाला ऋण असेल तर भागाकार नेहमी ऋण संख्या येतो. म्हणजे जे नियम आपण आता गुणाकाराचे बघितले तेच नियम इथे भागाकाराचे बघायचे आहेत. आता इथे बघा पहिलं गणित मी दाखवतोय, इथे बघा पहिल्या गणितामध्ये काय विचारलंय. पहिलं गणित -96 × -16 म्हणजेच -96/16. आता बघा याचं उत्तर काय येईल हे लक्षात घ्या. 16 च्या पाढ्यात 96 आहेत का, तर 16 च्या पाढ्यामध्ये 96 आहेत. मग 16×85=66, इथे लक्षामध्ये. म्हणजे बघा इथे -6 उत्तर येईल, कारण इथे वजा आणि इथे अधिक आहे, ऋण धन तर ऋण येणार. पुढे इथे बघा 98 ऋण 98 भागिले सॉरी धन 98 / ঋণ 28, तर 98 / 28 दोघं 28च्या पाढ्यात 98 नाही. मग 28 आणि 98 दोघं कोणाच्या पाड्यात आहेत, तर 14च्या पाड्यात आहेत. 14×28 इथे बघा 14×70, 14×84, 14×7=98, म्हणजे 7/2. पण ऋण चिन्ह नेहमी अंशालाच द्यायचं असतं हा नियम आहे, म्हणजे उत्तर येणार -7/2. या पद्धतीने तुम्हाला गणितं सोडवायची आहेत. तिसरं गणित बघा, तिसऱ्या गणितामध्ये 51/68
मग 51 आणि 68 हे दोघं कुणाच्या पाड्यात आहेत, तर 17 पाड्यात आहेत. 17 चौक 68, 17 त्रिक 51, म्हणजे उत्तर आलं ऋण 3/4. चौथं गणित बघा, इथे दाखवतो मी 38 भागिले भागिले म्हणजे आपण छेदमध्ये पण देतो 57. मग आता हे दोघं कुणाच्या पाड्यात आहेत, 38 आणि 57, 19/4, 19 × 2 = 38, 19 × 3 = 97, म्हणजे 2/3. पण नेहमी ऋणचिन्ह आपण अंशाला देतो, म्हणजे उत्तर येणार ऋण 2/3. त्यानंतर पाचवं गणित बघा, पाचव्या गणितामध्ये जर बघितलं तर ऋण 85/20. आता हे दोघं 85 आणि 20 5 पाड्यात आहेत, 5 चौक 20. आणि इकडे बघा, 5 × 5 उरले 3, उरणाला 1 × 5 = 15, सॉरी 5 × 7 = 35, म्हणजे उत्तर आलं −17/4. ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे बघा 150 सहावं गणित, ऋण 150/25. दोघांना ऋण ऋण चिन्ह असेल तर धनचिन्ह द्यायचं, 25 × 150, उत्तर येतं 6. या पद्धतीने सोडवायचं आहे तुम्हाला. पुढे 100/60. आता जर बघितलं तर 100 आणि 60 दोघं 20 पाड्यात आहेत. जास्तीत जास्त पाड्यातल्या कोणते संख्येत हे बघायचं, 20 × 3 = 60, 20 × 5 = 100, म्हणजे उत्तर येतं 5/3. पुढे याच्यामध्ये बघा, 8व्यामध्ये 9/54. 9 पाड्यात 54 आहेत, 9 × 9, 9 × 5 = 54, 1/6. परंतु ऋण संख्या नेहमी आपण अंशाला देतो, −1/6. तर याच पद्धतीने तुम्हाला गणितं सोडवायची आहेत, अतिशय सोपी गणित आहेत ह्याच्यामध्ये. 9वं गणित बघा, 78/65. 13 पाड्यात आहेत बघा हे दोघे जण, काय येणार 13/65 = 78 आणि 13/5 = 62. इथे 6 भाग जातो, इथे 5 6/5. आणि इकडे ऋण ऋण धन होईल 5/10. गणित बघा, ऋण 5/315. मग इकडे बघा, 315 जर तुम्ही 5 भागलत, 5 × 6 = 30, उरला 1 × 5, 5 × 3 = 15, म्हणजे 63 भाग जातो, म्हणजे उत्तर आलं 1/63. 1/63 कारण 5 आहेत म्हणून. तर या पद्धतीने ही गणितं सोडवायची आहेत. पुढे बघा, दुसरा आणि तिसरा प्रश्न हा एक सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगतो काय करायचं. 24/5 येईल असे 3 तयार करा. मग बघा, पहिला भागाकार कसा तयार करायचा, तर 24 आणि 5 अंश आणि छेदाला कोणत्या पण एका संख्येने गुणा, ते उत्तर येईल. म्हणजे असे 3 तयार करायचे. म्हणजे समजा ह्या दोघांना 2 × 2 गुणलं तर काय येणार, पहिले कोण देणार 48, 24 × 2 = 48 आणि 5 × 2 = 10, म्हणजे पहिला भागाकार 48/10 ह्याचे पण 24/5 येणार. येते लक्षामध्ये, म्हणजेच ज्यांचं उत्तर 24/5 येईल असे अपूर्णांकाचे 3 तयार करायचे आहेत. म्हणजेच 48/10 केलं तर उत्तर 24/5 येईल. तुम्ही जर 3 गुणलं 3 तरीसुद्धा चालेल, 3 जर गुणलं तर काय येईल बघा, 24 × 48 = 24 × 3 = 72 आणि 5 × 3 = 15, 72/15 याचं पण उत्तर 24/5 येतं. येते लक्षामध्ये. तुम्ही या पद्धतीने असून किती पुढे 4 जरी गुणलं तरी चालेल, मग 4 गुणलं ना तरीसुद्धा पुढचं तसंच घेईल, तुम्हाला उत्तर 24/5 यायचं आहे. 3 तयार करायचे आहेत ना, मग हे भागाकारायचे. म्हणजे पहिला कोणता बघा, पहिला 24/5. पुढे 48/10. पुढचं 72/15.
या पद्धतीने सोडवता येईल. तिसरं बघा, ज्यांचं उत्तर वजा पाच छेद सात येईल असे तीन भागाकार, मग आता दोघांना समजा दोनने गुणलं तर वजा दहा छेद चौदा हे एक आलं. अजून कोणतंही समजा मी तीनाने गुणलं तर वजा पंधरा वास्तविक पंधरा छेद एकवीस. ओके, चाराने गुणलं तर वजा वीस सच्चोक अठ्ठावीस. तर हे असे तीन भागाकार तयार होतात आहे. पुढे बघा, हा एक प्रश्न विचारला, ॲक्टिव्हिटी बेस आहे. एका तलावात मासे आहेत, त्यातल्या चार जोड्या घेऊन त्यांचा गुणाकार करायचा आणि संख्येचा भागाकार. कोणत्या पण चार जोड्या घ्या. बघा इथे एक उदाहरण दाखवलं त्यांनी, म्हणजे ह्या दोघांची जोडी घ्या, ह्यांचा गुणाकार पण करा आणि भागाकार करा. ह्या दोघांची जोडी घ्या, या दोघांची जोडी घ्या संख्यांची. ओके, ह्या दोघांची घ्या. आता चोवीस बघा, इथे एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, वजा तेरा आणि पंधरा ह्यांचा जर गुणाकार केला तर एकशे पंच्याण्णव येतो आणि ऋण ऋण धन. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणत्या दोन संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा आणि भागाकार करायचा आहे. तर हा तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न. इथे लक्षात समजला असेल प्रत्येकाला, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हे पूर्ण प्रकरण लक्षात येईल. धन्यवाद.